पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील प्रयोगशील शेतकरी कृष्णदेव सोपान चव्हाण यांच्या 2 एकर दोडक्या पिकातील मांडवाच्या तारा अज्ञात व्यक्तीनं कट केल्यानं मांडव झोपला तर शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासी त्यामुळे हिरावला गेला आहे। कृष्णदेव चव्हाण यांनी 2 एकर क्षेत्रामध्ये दोडका पीक घेतला आहे। यशस्वीपणे दोडका लागवड करून त्यांनी 2 एकर क्षेत्रामध्ये लोखंडी तारेचा मांडव उभा केलेला होता। त्यासाठी 4 लाख रुपयांचा खर्च आला होता। मागील 15 दिवसापासून दोडक्याची काढणी सुरू झालेली होती। पुणे येथील बाजारपेठेमध्ये दोडक्याला मागणीही चांगली आहे। 8 दिवसात जवळपास 1 लाख रुपयांचा दोडका त्यांनी विकलेला होता। चालू बाजार भाव आणि उच्च प्रतीचं उत्पादन पाहता 2 एकरामधून 20 लाख रुपयांचं उत्पादन अपेक्षित होतं। मात्र रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानं कटरनं दोडका पिकाच्या मांडवाच्या तारा कापल्या आणि त्यामुळं दोडका पिकाचा संपूर्ण मांडव भुईसपाट झाला आहे। काढणी चालू असलेल्या दोडक्याच्या पिकाच्या मांडवाच्या तारा कापल्यामुळं दोडका पीक भुईसपाट झालं तर शेतकऱ्यांचं स्वप्नही आणि हातातोंडाशी आळ्याला बळीराजाचा घासी हिरवला गेल्यामुळं परिसरातील नागरिकांच्या मधून हळहळ व्यक्त होती आहे।